उसाच्या रसवंतीचं अनोखं मेकॅनिझम. उसाचा रस आपल्या सर्वांनाच आवडतो. बसस्थानक किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी घुंगराच्या विशिष्ट नादाचा आवाज कानी पडताच आपली पावलं आपोआप रसवंतीकडे वळतात. या रसवंतीचे प्रकारही अनेक आहेत. इलेक्ट्रिक किंवा डिझेलवर चालणारी ही रसवंती यंत्र आपण पाहिली आहेत, तर गेल्या काही दिवसात लाकडी घाण्याची रसवंती ठिकठिकाणी दिसून येते. पण लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं गेल्या काही दिवसात एक अनोखी फिरती रसवंती दिसून येते. आता तुम्ही म्हणाल की यात वेगळं काय, पण या फिरत्या रसवंतीची अशी अनोखी रचना करण्यात आली आहे की भल्या भल्यांना या रसवंतीच्या गाडीच्या मेकॅनिझमचं कोडं पडलंय. एखाद्या ऑटो रिक्षाला असल्याप्रमाणे इंजिन, चार चाक, ऍक्सिलरेटर, ड्रायव्हरला बसण्यासाठी सीट, स्टेअरिंग आणि ब्रेक आणि बरंच काही या अनोख्या गाडीला आहे. गल्लोगल्ली फिरून रस विकताना या रसवंतीचा मालक आरामात गाडी घेऊन फिरतो. या अनोख्या गाडीबद्दल अधिक माहिती घेतली असता 1 ते 1.5 लाख रुपये खर्चून ही गाडी तयार करण्यात आली आहे. चढ उतार आणि वळणावर देखील ही गाडी आरामात चालते. गरज पडल्यास या गाडीला सौर ऊर्जा पुरवणारी यंत्रणा देखील बसवली जाऊ शकते असं या रसवंतीचे मालक रामनाथ यांनी सांगितलंय. चला तर मग तुम्हीही सैर करा या अनोख्या गाडीने आणि प्या उसाचा थंडगार रस.